जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांच्या विरोधात रावसाहेब दानवेच्या भावाने ठोकला शिड्डू। नमस्कार, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात राष्ट्रप्रथम। राष्ट्रप्रथम होती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मंडळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे अनेक इच्छुक बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत। विशेष म्हणजे भाजपमध्येही अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे। जालना विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या विरोधात भाजप आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे। लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला होता। पक्षाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्याकडून पराभव झाला। स्थानिक शिवसेना नेत्यांनी भाजपचे काम न केल्यामुळे सलग 5 वेळा निवडून येणाऱ्या दानवेंचा पराभव झाल्याचं या निवडणुकीमध्ये सांगण्यात येत होतं। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शिंदे सेनेच्या अर्जुन खोतकर यांच्या विरोधात बंडखोरी केली जाण्याची शक्यता आहे। माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून काल उमेदवारी घोषित झाली आहे। त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ असलेले भास्कर दानवे हे बंडखोरी करण्याची शक्यता आहेत। जालना विधानसभा मतदारसंघात आपण रावसाहेब दानवेंच्या माध्यमातून 10 वर्षापासून भाजप पक्षवाढीचे आणि विकासाची कामं केल्याचा दावा भास्कर दानवे यांनी काल केला। आपण भाजपा कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे भास्कर दानवे यांच्यासह भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश राऊत हे देखील जालना विधानसभा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे। राजेश राऊत हे भाजपचे माजी नगराध्यक्ष असून जालना शहरासह विधानसभा मतदारसंघात त्यांची चांगली पकड आहे। म्हणजेच आता अर्जुन खोतकर यांच्या विरोधात भाजपाचे दोघे बंडखोरी करण्याची तयारीत आहेत। त्यामुळे अर्जुन खोतकर यांना यंदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे। आता भाजप आपल्या बंडखोर नेत्यांची समजणूक काढणार का हे देखील पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे। बाकी मंडळी, आपण हा व्हिडिओ जर जालन्यामधून पाहत असाल तर यंदा जालन्याचा आमदार कोण होईल याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।